दोन गोष्टी आहेत. आत्ता देशातला ट्रेंड जो आहे राज्यांच्या निवडणुकींचा, हा भाजपच्या विरोधी असं माझं मत आहे. मी कालही सांगितलं की तुम्ही बघा, देशाचा नकाशा समोर ठेवला तर आपण केरळपासून सुरुवात करू. तिथं बीजेपी आहे का? तामिळनाडूमध्ये नाही, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये नाही, इकडे तेलंगणामध्ये नाही, त्याच्यानंतर आंध्रमध्ये नाही, गोव्यामध्ये नव्हती, पण तिथं आमदार सोडले आणि राज्य आणलं. महाराष्ट्र बाजूला ठेवा, गुजरातमध्ये आहे, आपण मान्य करू. त्याच्यानंतर गुजरातच्या नंतर मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री होते, तिथं आमदार सोडले आणि राज्य आणलं. युपीत आहे, पण बाकी झारखंड, त्याच्यानंतर छत्तीसगड, त्याच्यानंतर हिमाचल, दिल्ली, त्याच्यानंतर पंजाब, त्याच्यानंतर इकडं ममताचं राज्य पश्चिम बंगाल, या सगळ्या ठिकाणी बीजेपी नाही. बीजेपी आहे कुठं? युपी. बीजेपी आहे कुठं? आसाम. आणि आज इथं कसं राज्य आलं हे तुम्हाला ठाऊक आहे, त्याच्यामुळं इथं. त्यामुळे साधारणतः राज्यांच्या निवडणुकीमध्ये लोकांनी बदल करण्याच्या संबंधीची भूमिका घेतलेली दिसते. हाच ट्रेंड जर लोकसभेला राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल. याच्यात काही सांगायला ज्योतिषाची गरज नाही. शरद पवारने असंही म्हटलं की महाराष्ट्रातला ट्रेंड पाहता भाजप विरोधी आहे, इतर राज्यातला सुद्धा ट्रेंड जो आहे तो भाजप विरोधी आहे, त्यामुळे 2024 ला बदल जो आहे तो होईल असं पवारांनी म्हटलं. अशी स्वप्न पवार साहेब वर्षानुवर्ष पाहतात, पण त्यांची स्वप्न कधी पूर्ण झाली नाहीत. 14 लाही पाहिली, 19 लाही पाहिली, लोकसभेतही पाहिली, विधानसभेतही पाहिली. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे डायलॉग तुम्ही आता पवार साहेबांचे सांगताय, एक्झॅक्ट असे डायलॉग 14 मध्ये होते. एक्झॅक्ट, एकही तसुभरी फरक नाही. 19 मध्ये हेच ते बोलले. निवडणुका आल्या, आता आम्हालाही पवार साहेबांची सवय झाली आहे, निवडणुका आल्या की पवार साहेबांचे डायलॉग काय असतील. देशभरामध्ये मोदी विरोधी वातावरण कुठे आहे? 300 लोक निवडून देऊन राहिले मोदींच्या नावावर आणि यांना मोदी विरोधी वातावरण दिसतंय. त्यामुळे हे सगळं चालतं. आता निवडणुका जवळ आल्या, आता इतिहास तुम्हाला माहित आहे, पवार साहेब बोलतात त्याचं नेमकं उलटं असतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.